नमस्कार बाल मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? खूप खूप आनंदात आहात ना? हो. काही अडचण नाही? अभ्यास कसा चाललाय? एकदम छान. खेळ खेळता का? हो. कोणकोणते खेळ खेळता? खो खो, अजून कबड्डी. कबड्डी, वा 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 वा, छान छान. बरं, मी आज काय तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, चालेल ना? हो. गौरव, सांग बरं, तुझ्या घरचं प्रमुख कोण आहे? आजी. प्रमुख आजी आहे. बर. संकेत, तुझ्या घरी कोण प्रमुख आहे? आई. आई म्हणजे घरचा कारभार आई पाहते. बरोबर. आणि तुझ्या घरचा कारभार आजी पाहते. वा वा वा, छान. मग मला सांगा, एखादी संस्था असते, कुटुंब असत, समजा आपली शाळा आहे, शाळेचा पण कोणतरी कारभार पाहत. कोण असतं बरं शाळेचा कारभार पाहायला? मुख्य अध्यापक. कोण असतात? मुख्य अध्यापक असतात. गावचा कारभार पाहायला कोण असत बरं? सरपंच. सरपंच, छान छान. हा, जस कुटुंबाचा कारभार पाहायला कुटुंब प्रमुख असतात, गावचा कारभार पाहायला सरपंच असतात, शाळेचा कारभार पाहायला मुख्याध्यापक असतात, वर्गाचा कारभार पाहायला शिक्षक असतात. तसंच आपलं जो देश आहे, आपला जो राज्य आहे, या राज्याचा देशाचा कारभार पाहण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी एक यंत्रणा असते. पहा, मग ती यंत्रणा कोणती असते? हा, राज्याचा कारभार कोण पाहत? राज्य शासन. आणि देशाचा कारभार कोण पाहत? केंद्र शासन. कारण तुम्ही अभ्यास करताय तर तुम्हाला हे माहित आहे. आपला देश पहा राज्यांचा संघ आहे. संघ माहित आहे का तुम्हाला? तुम्ही खेळाचे संघ माहित आहेत ना? कबड्डीचा संघ, खो खोचा संघ, क्रिकेटचा संघ. जस संघामध्ये खेळाडू असतात, तसंच आपल्या देशामध्ये 28 राज्यांचा मिळून संघ तयार झालेला आहे. पहा, किती राज्यांचा मिळून तयार झालेला आहे? 28 राज्यांचा संघ तयार झालेला आहे. आणि हे 28 राज्य मिळून आपलं संघ शासन तयार झालेलं आहे. त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. पण आज आपण आपलं जे घटक राज्य आहे, आपलं जे राज्य आहे, ते राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य. आणि मग महाराष्ट्र राज्याचा त्या ठिकाणी कारभार कोण पाहत, कसं पाहत, याचा अभ्यास आज आपण राज्य शासन या पाठामध्ये करणार आहोत. तर पहा, थोडस इकडे सरक करतो. हा, तर या ठिकाणी राज्य संघ राज्य व्यवस्था, आपल्या देशामध्ये संघ राज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. पहा, आणि संघ राज्य व्यवस्थेच्या दोन पातळ्या आहेत. किती पातळ्या आहेत? दोन पातळ्या आहेत. दोन पातळ्या म्हणजे काय? तर दोन ठिकाणावरून कारभार पाहिला जातो, त्याला दोन पातळ्या म्हणतात. मग दोन पातळ्या कशा आहेत ते सांगतो तुम्हाला. मग राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच देश, संपूर्ण देश जो आहे, त्या संपूर्ण देशाचा कारभार एकाच ठिकाणावरून पाहिला जातो, त्याला संघ शासन किंवा केंद्र शासन असे म्हणतात. आणि मग प्रादेशिक पातळीवर म्हणजेच त्या ठिकाणी राज्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांचे जे भाग केलेले आहेत, त्या भागांचा म्हणजेच प्रदेशांचा कारभार पाहणार एक शासन असतं, त्याला राज्य शासन म्हणजेच घटक राज्य शासन असं म्हणतात. आता तुम्हाला मी सांगितलं आताच की आपल्या भारतामध्ये असे 28 घटक राज्य आहेत. तर आज आपण महाराष्ट्राच्या संदर्भातून आपल्या राज्य शासनाचा अभ्यास करूया. धन्यवाद.